नमस्कार. आज दिनांक 5/8/2021 लेसन नंबर 4 त्यामधलं पॉइंट आपण आज पाहणार आहोत ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ अ मिक्स नंबर्स. यामध्ये आपण प्रॉपर फ्रॅक्शन पाहिलेलं आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन पाहिलेलं आहे, मिक्स फ्रॅक्शन पण आपण पाहिलेलं आहे. आता ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ मिक्स नंबर. सगळ्यात पहिले तुम्ही प्रॉपर फ्रॅक्शनची डेफिनेशन लिहायची आहे. मी आत्ता सांगणार आहे ती तुम्ही हळू लिहून घ्यायची आहे. फ्रॅक्शन इन विच द न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन द डिनॉमिनेटर इज अ कॉल्ड प्रॉपर फ्रॅक्शन. एक्झाम्पल 3/7. न्यूमरेटर स्पेलिंग एन यू एम ई आर ए टी ओ आर अँड डिनॉमिनेटर डी ई एन ओ एम आय एन टी ओ आर. इन प्रॉपर फ्रॅक्शन, फ्रॅक्शन इन विच द न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन द डिनॉमिनेटर इज कॉल्ड अँड इन प्रॉपर फ्रॅक्शन. एक्झाम्पल 5/2. मिक्स फ्रॅक्शन, अ फ्रॅक्शन हॅविंग अँड इंटीजर पार्ट अँड अ फ्रॅक्शनल पार्ट इज कॉल्ड अ मिक्स फ्रॅक्शन. म्हणजे एक्झाम्पल 7/3. इंटीजर आणि मिक्स फ्रॅक्शन तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. हे इंटीजर्स अँड प्रॉपर इनप्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. यामध्ये एक्झाम्पल इथे तुम्हाला हे सोडून दिलेलं आहे. फर्स्ट सेकंड दॅन सबस्ट्रॅक्शनचे दोन आहेत. फर्स्ट ह्या तिन्ही डेफिनेशन लिहून घेतल्यानंतर तुम्हाला मी एक एक्झाम्पल देणार आहे. हे तुम्हाला वहीत नोंदवायचे आहे, पण एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला मी समजून सांगणार आहे. ते समजून घेतल्यानंतर तुम्ही हे लिहिताना तुम्हाला व्यवस्थित आणखीन समजेल. फर्स्ट इथे तुम्हाला मी वारंवार सांगते की तुम्ही टेबल्स मला लिहून पाठांतर करून एक तर व्हिडिओ पाठवा टेबल्सचे न बघता, किंवा मला लिहून पाठवा. टेबल्स मस्ट आहे. पुढचे जेवढे धडे आहे मॅथ्सचे तुमचे, ते सगळे टेबल्सवरती अवलंबून आहे. फर्स्ट एक्झाम्पल इथे जे दिलेलं आहे, 5 इंटीजर्स 1/2 + 2 इंटीजर्स 3/4. हे इथं त्यांनी उदाहरण सोडवून दिलेलं आहे, पण काही विद्यार्थ्यांना इथे कन्फ्यूज होईल म्हणून मी एक छोटंसं आणि सोपं नंबर बदलून तुम्हाला एक एक्झाम्पल समजून सांगणार आहे. त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेणार आहोत 4/5 + 3/9. बघा, इथं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे, अगदी सोपं आहे, त्यामुळं तुम्हाला लवकर समजेल. 4/5 + 3/9. न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. इथं डिनॉमिनेटर इक्वल नाही आहे. सेकंड एक्झाम्पल आहे 7/2 - 3/2. म्हणजेच न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. इथं डिनॉमिनेटर सेम आहे. म्हणजे ॲडिशन असो किंवा सबस्ट्रॅक्शन असो, त्यामध्ये मिक्स फ्रॅक्शन जर आलं तर तुम्हाला इनप्रॉपर फ्रॅक्शन तुम्हाला पहिले त्यामध्ये करावं लागेल आणि त्याचं डिनॉमिनेटर हे तुम्हाला इक्वल करावं लागेल. इक्वल म्हणजे हे इक्वल नाही आहे, ह्याला तुम्हाला ॲडिशन करून इक्वल आणायचं आहे. इक्वल म्हणजे कसं, की जसं इथं दिलेलं आहे 7/2 - 3/2, हे डिनॉमिनेटर सेम आहेत, इक्वल आहेत, हे इक्वल नाही आहे.
आता ह्यांचे ऍडिशन कशी करणार आहे आपण इथे पाहणार आहोत. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे 4/5 + 3/9, ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 × 9, 5 × 3. 4 × 9, 5 × 9 + 3 × 5, 9 × 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं. त्यामध्ये इथं बघा, आता टेबल्स मी तुम्हाला सांगितलेले त्याप्रमाणे, ज्या विद्यार्थ्यांना टेबल्स पाठ नसेल त्यांनी हे असं बुक्सच्या एका साईडला लिहिलं तरी चालेल प्रॅक्टिससाठी. 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27, 9 × 4 = 36. Addition 36 + 15 = 51, 45 = 45. इथे डिनॉमिनेटर सेम आलेले आहेत. हे आहे ॲडिशन. तुम्हाला यामधलं प्रॉपर्टीज एकच लक्षात ठेवायची आहे की न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर असलं तर तुम्हाला हे वेगवेगळे असले डिनॉमिनेटर तर त्यांचे ॲडिशन करावी लागेल आणि हे इक्वल करून घ्यावं लागेल. सबस्ट्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर इथे सेम आहेत, त्यामुळे 7 − 3/2. इथे 2 आहे त्यामुळे तुम्हाला चेंज करायची गरज नाही आहे. 7 − 3, 4/2. ठीक आहे, हे तुम्हाला समजल्यानंतर ही ॲडिशन तुम्हाला दोन्ही सोडवायची आहे. यामध्ये आता तुम्ही बोलताना 5 × 1/2 + 2 × 3/4, ठीक आहे, हे तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचं आहे. मी जे तुम्हाला आधी समजून सांगितलं आहे त्या उदाहरणावरतीच तुम्हाला हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. एक ॲडिशनचं, सेकंड ॲडिशन, दोन एक्झाम्पल, थर्ड दोन एक्झाम्पल सबस्ट्रॅक्शनचे. त्यानंतर मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 10 ॲडिशन, 6 × 1/3 + 2 × 1/3. इथे डिनॉमिनेटर सेम आहे, सेकंडमध्ये, थर्डमध्ये आणि फिफ्थमध्ये डिनॉमिनेटर सेम नाही आहे. हे तुम्हाला मी एक्झाम्पल असंच जसं मी आत्ता सोडवून दाखवलेलं आहे तसं प्रॅक्टिस सेट फर्स्ट ॲडिशन मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहेत. तर तुम्ही आज काय करायचं आहे, टेबल्स लिहून मला पाठवायचे आहे. पुढचे जेवढेही लेसन्स आहे हे सगळे टेबल्सवरती अवलंबून आहेत, त्यामुळे 2 to 30 टेबल तुम्हाला पाठांतर करणं मस्ट आहे. जर टेबल तुम्हाला पाठ नसेल तर फ्रॅक्शन, इनप्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स नंबर, मिक्स फ्रॅक्शन, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे तुम्हाला काहीही समजणार नाही. मी तुम्हाला हे उदाहरण थोडंसं काही विद्यार्थ्यांना समजण्यामध्ये कन्फ्यूज होईल किंवा थोडंसं अवघड जाईल, त्यामुळे मी तुम्हाला वहीमध्ये सोपं उदाहरण सोडून दाखवलेलं आहे. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ अ मिक्स नंबर, हे दोन्ही उदाहरणं तुम्हाला लिहून घ्यायची आहेत. आणि याच प्रकारे जसं मी नंबर बदलून घेतलेलं आहे, जसं 4/5 + 3/9, असे तुम्हाला दोन दोन उदाहरण सोडवायचे आहे, दोन ॲडिशनचे, दोन सबस्ट्रॅक्शनचे. आणि त्यानंतर मी तुम्हाला काही उदाहरणं सोडवलेली तुम्हाला देणार आहे, ती तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. समजलं असेल विद्यार्थ्यांना तुम्हाला. आणि कंपास, पेन्सिल, इरेजर, पेन हे सगळं घेऊन तुम्ही क्लासला बसायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्ही पेन्सिलने सगळी एक्झाम्पल्स सोडवायची आहे, पेनने नाही. जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना जर मल्टिप्लिकेशनमध्ये काही चूक झाली, ॲडिशनमध्ये काही चूक झाली, तर तुम्हाला ती इरेज करता येईल. जेव्हा तुमचं कन्फर्म झालं की हे उदाहरण तुम्ही सोडवून झालेलं आहे आणि तुम्हाला समजलं आहे, तेव्हा तुम्ही वहीमध्ये पेनने ते उतरून घ्या. नाही समजलं असेल तर तुम्ही परत मला फोन करून
बिचारा. पण हे दोन उदाहरणं तुम्ही आज एवढी सोडून घ्यायची आहे. पुढचा भाग आपण प्रॅक्टिस सेट जो आहे ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन हे असं सोडून मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर मग आपण वर्ड प्रॉब्लेम घेऊया. ठीक आहे, धन्यवाद.